एवरीवन, आधीच्या लेक्चरमध्ये आपण लेस ऑफ टेस्टीज सुरुवात केलेली होती. या लेक्चरमध्ये आपण एलेस ऑफ टेस्टीजच थोडंसं कंटिन्यू करणार आहोत, आणि त्याच्यानंतर सेमिनिफेरस टिबल्सचं स्ट्रक्चर आणि स्पर्म फॉर्मेशन नेमकं कसं होतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके, टेस्टीजची कम्प्लीट डायग्राम आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी एक्सप्लेनेशन देत देत ती डायग्राम कम्प्लीट केलेली होती. ही डायग्राम मी काढून ठेवलेली आहे ऑलरेडी. मीडियन लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ द टेस्टिस. वी नो दॅट टेस्टिस इज द मेल गोनाडा विच इज ऑल्सो कन्सिडर्ड एज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ गॅमेट, मेल गॅमेट, दॅट मीन्स स्पर्म. स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस इनसाइड दिस टेस्टिस. बट वेअर द स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस हे आपल्याला बघायचं आहे. टेस्टिस ओव्हल शेप आहे, दिसतंय आपल्याला सगळ्यांना. टेस्टिस ओव्हल शेप आहे. टेस्टिसच्या एका साईडला कॅप लाईक स्ट्रक्चर आहे. त्या कॅप लाईक स्ट्रक्चरला आपण इपिडिडॅमिस असं म्हणतो. लक्षात ठेवा, इपिडिडॅमिस. इपिडिडॅमिसचे तीन पार्ट आहेत. पहिला जो पार्ट आहे, दॅट पार्ट इज कन्सिडर्ड ॲज अ कॅप्योट. दुसरा जो आहे कॉर्पस, आणि तिसरा जो आहे क्वाडा. असे तीन पार्ट आहेत. कॅप्युट याचा अर्थ हेड ऑफ इपिडिडॅमिस. क्वाडा, सॉरी कॉर्पस, याचा अर्थ बॉडी ऑफ इपिडिडॅमिस. आणि क्वाडा इन द सेन्स टेल ऑफ इपिडिडॅमिस. देर आर थ्री पार्ट, कॅप्युट, कॉर्पस अँड क्वाडा. हे तीन इपिडिडॅमिसचे पार्ट आहेत. आणि हा जो इपिडिडॅमिस आहे तो टेस्टिसच्या वरच्या बाजूला प्रेझेंट आहे. हे तीन पार्ट झाले इपिडिडॅमिस. इपिडिडॅमिसबद्दल अजून पण इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे, पण ती टेस्टिसचं पूर्ण सेक्शन संपल्यानंतर डिटेलमध्ये बघायची. नेक्स्ट आहे, टेस्टिसच्या वरच्या बाजूला तीन कवरिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, टेस्टिस इज सराउंडेड बाय थ्री प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स दॅट आर कन्सिडर्ड ॲज अ ट्युनिका. त्याला आपण ट्युनिका असं म्हणतो. ओके, ट्युनिका वेजॅनालिस जे सगळ्यात बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे, ट्युनिका वेजॅनॅलिस. ट्युनिका अल्ब्युजेनिया जे त्याच्या खालच्या साईडला आहे, पेरिटोनियमपासून तयार झालेलं आहे. अँड थर्ड ट्युनिका वॅस्क्युलोजा. वॅस्क्युलोजा म्हणजे काय? तर नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज, रक्तवाहिन्या त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्या लेअरमध्ये. सो इट इज कॉल्ड अ ट्युनिका वॅस्क्युलोजा, फ्रॉम वॅस्क्युलर, वॅस्क्युलर इन द सेन्स ब्लड वेसल्स. आणि त्याच्यावरून नाव वॅस्क्युलोजा, ट्युनिका वॅस्क्युलोजा. हे तीन लेयर्स आहेत. ओके, काल सुरुवातीला मी सांगितलं की इपिडिडॅमिस म्हणजे काय. टेस्टिसच्या वरच्या साईडला कॅप लाईक स्ट्रक्चर, त्याचे तीन पार्ट. पहिला हेड, बॉडी अँड टेल, दॅट मीन्स कॅप्युट, कॉर्पस अँड कॉडा रिस्पेक्टिवली. आफ्टर दॅट द ओव्हल शेप्ड टेस्टिस get surrounded by three protective coverings. They are considered as a tunica. First, from the outside, tunica vaginalis. Second, tunica albuginea. And third, tunica vasculosa. After that, inside the testes, actually testes get divided, or in testes, the septas are present. हे जे compartments आहेत ना, ह्या compartmentsचा मधला जो part आहे त्याला आपण सेप्टा असं म्हणतो. लाईन ऑफ सेपरेशन त्याला आपण सेप्टा असं म्हणतो. एखादा पार्ट जर आतल्या साईडला डिवाइड, म्हणजे फॉर एक्झाम्पल केक आहे, आणि केक आपण सुरीने कापायला लागलो तर त्याच्यामध्ये आपण सेप्टा पाडायला लागलो, लक्षात ठेवा. तसे सेप्टाज आहेत, त्याला आपण सेप्टा ऑफ टेस्टीज असं म्हणतो. दॅट इज कन्सिडर्ड ॲज सेप्टा ऑफ टेस्टीज. आणि त्या सेप्टममुळं छोटे छोटे कंपार्टमेंट्स जे तयार झालेले आहेत, जवळपास 250 कंपार्टमेंट्स तयार होतात. आणि हे जे कंपार्टमेंट्स आहेत ह्याला आपण टेस्टिक्युलर लोब्युल असं म्हणतो. इज इट क्लिअर? टेस्टिसमध्ये विथ द हेल्प ऑफ सेप्टम सम कंपार्टमेंट्स आर प्रेझेंट ऑर फॉर्म, दॅट इज कॉल्ड अ टेस्टिक्युलर लोब्युल्स. ओके, प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये कोण बसलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल हे असे आहे,
ट्यूब लाइक स्ट्रक्चर, डक्ट लाइक स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण याला. हे असं स्ट्रक्चर आहे आणि ह्या स्ट्रक्चरला आपण सेमिनिफेरस ट्यूब्युल असं म्हणतो. व्हॉट इट इज कॉल्ड? सेमिनिफेरस ट्यूब्युल, विच इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. नाउ व्हॉट मीन बाय द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टिस? टेस्टिसमध्ये मॅक्झिमम नंबर सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहे. बघा तुम्ही, टेस्टिसमध्ये कंपार्टमेंट किती? 250. एका कंपार्टमेंटमध्ये जवळपास 1 ते 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स प्रेझेंट असतात. मग 250 तुम्ही मल्टिप्लाय करा 4, 25 × 4 = 100, म्हणजे 1000 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स झाले. इंटू 4 करा, इंटू 4 केला तर 1000 झाले ना. इतके सेमिनिफेरस ट्यूब्युल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे टेस्टिसमध्ये वेगळं काय नाहीच आहे, टेस्टिस पूर्ण सेमिनिफेरस ट्यूब्युलपासूनच तयार झाला आहे. आणि हे जे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत हे संख्येने जास्त आहेत, त्यामुळे टेस्टिसचं ते स्ट्रक्चर तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणून त्याला आपण स्ट्रक्चरल युनिट असं म्हणतो. कुणाला? सेमिनिफेरस ट्यूब्युल. कुणाचं? टेस्टिसचं स्ट्रक्चरल युनिट आहे. मग त्याला फंक्शनल युनिट का म्हणायचं? तर हे जे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत, ह्या सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये काय तयार होतात? स्पर्म तयार होतात. आणि आपण काय म्हणतो की टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात. म्हणजे टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात हे बरोबर आहे, पण टेस्टिसमध्ये नेमकं कुठं तयार होतात? तर सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये तयार होतात. म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये स्पर्म तयार झाले म्हणजेच टेस्टिसमध्ये स्पर्म तयार झाले म्हणजेच टेस्टिसचा सेमिनिफेरस ट्यूब्युल हा कार्य करणारा पार्ट आहे, म्हणजेच त्याला फंक्शनल युनिट असं म्हणायचं. आणि सेमिनिफेरस ट्यूब्युल हे फंक्शनल युनिट आहे. आपण सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या आतल्या साईडला काय प्रेझेंट आहे हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहे, पण टेस्टिसबद्दल ही सगळी इन्फॉर्मेशन समजून घेणं हे पहिलं आपल्याला काम महत्त्वाचं आहे. सगळे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, त्याच्यामध्ये तयार झालेले स्पर्म या ठिकाणी येतात आणि एकमेकांना कनेक्ट होतात, त्यामुळं एक नेटवर्क तयार होतं. त्या नेटवर्कला आपण रेटी टेस्टिस असं म्हणतो. इज इट क्लिअर? त्याला आपण रेटी टेस्टिस म्हणतो. त्या रेटी टेस्टिसपासून काही डक्ट्स, 10 to 20 नंबर्स ऑफ डक्ट, 10 to 20 डक्ट हेड ऑफ इपिडिडामिसमध्ये जातात. हे जे डक्ट आहेत, 10 to 20 डक्ट आहेत, त्याला आपण व्यासा इफरन्सिया असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर तिथून व्यासा इफरन्सिया एकत्र कनेक्ट होऊन एक डक्ट कॉर्पस, कॅप्यूट कॉर्पस आणि कॉडामधून बाहेर पडते. दिस इज कन्सिडर्ड ॲज व्यास डिफरन्स. तर हे टेस्टिसच्या आतल्या बाजूचं इंटेरियर आहे आणि ह्या सेक्शनला आपण मेडियन लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ टेस्टिस असं म्हणतो.